महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयामध्ये राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे पक्षनेते राजेंद्र बाबू वागसकर, पक्षाचे सरचिटणीस अजय शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे, जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंबेगाव तालुका अध्यक्षपदी संतोष बोराडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी केलेल्या 5 वर्षाच्या कामकाजाचा आढावा म्हणून मराठी पाट्यांचे आंदोलन असेल, मराठी भाषेच्या संदर्भात आंदोलन असेल, समाजाचे प्रश्न घेऊन त्यांनी आतापर्यंत जे काही कामकाज केलं, पक्षनिष्ठा जपली, पक्ष स्थापनेपासून राज ठाकरेंचे विचार, त्यांच्याशी असलेली निष्ठा याची दखल घेऊन पक्षाने त्यांना पुन्हा आंबेगाव तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास मनसेचे तालुका पदाधिकारी अशोक शेटे, विशाल शिंदे, नवनाथ फलके, सागर घुले, बाबाजी देवडे, दिनेश बाणखेले, मयुरेश लांडे, गणेश आकले, सचिन काळे, आदित्य भालेराव, अवतार काजळे, ओंकार तुळेकर, निखिल गावडे, प्रेम सावंत, संजय काळे, मंगेश मेहर, सतीश हिंगे, दिलीप कराळे, सागर जाधव, राहुल मोरडे, प्रथमेश हुले, गणेश काळोखे, तुषार दौंड, आकाश धुमाळ, मार्तंड गव्हाणे, अब्दुल काठेवाडी, प्रवीण दरेकर, प्रशांत नायकोडी, सुदर्शन बांगर, दीपक बारवे, मयूर बेलवरे, प्रवीण भालेराव, देवेंद्र भास्कर, तुषार भुजबळ, जगन्नाथ भोसले, सुनील मोडवे, अनिकेत शिंदे, राकेश शिर्के आदी कार्यकर्त्यांना विश्वास आहे. या बातमीची काही दृश्य पाठवली आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात. नमस्कार, मी संतोष बोराडे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सन्माननीय अनिल शिदोरे सर, सन्माननीय राजेंद्र वागसकर साहेब, सन्माननीय अजय भाऊ शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे, जिल्हा संघटक समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष वाघमारे साहेब आणि पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी, माझ्या 5 वर्षाचा एकूण पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या संबंधित निष्ठा बघून त्यांनी माझ्यावरती पुन्हा आंबेगाव तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. ती येणाऱ्या काळामध्ये येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा अजून कुठली निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी काही धोरणं असतील, ध्येय असेल, ते लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आणि या सगळ्या यशाचं श्रेय आमचे सगळे सहकारी अशोक शेट्टी असतील, विशाल शिंदे असतील, सागर घुले असतील, दिनेश बांखिले असतील, नवनाथ फलके असतील, गणेश आकले असतील किंवा अजून इतर कोण पदाधिकारी असतील, हे सर्वजण ते काम करतात म्हणून मला ह्या कामाची पावती पोचपावती मिळालेली आहे. आणि तसेच जुन्नर आंबेगाव तालुका मिळून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून साईनाथ भाऊ ढंगरे यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन का त्यांच्या संमतीमुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं मला आंबेगाव तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि वरिष्ठांचे आशीर्वाद असल्याने आणि सहकार्य असल्यामुळं सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो का त्यांनी जी मला सहकार्य करण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आज जे काही माझं नाव आहे, पद आहे, ते सगळं पक्षामुळं आहे, राजसाहेबांमुळं आहे आणि माझ्या सहकाऱ्यांनी मला जे मदत करतात त्या मदतीमुळं मी आज जे काही नाव संतोषभाऊ बोराडे म्हणून जे काही ओळखलं जातं ते माझ्या सर्व सहकाऱ्यांचं प्रोत्साहन म्हणून जे आहे त्यामुळं मी ओळखला जातो आहे. याबद्दल मी आपला सर्वांचा, सर्व महाराष्ट्र सैनिकांचा, आंबेगाव तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि महाराष्ट्र सैनिकांचा ऋणी राहील याची पक्षाने दखल घेतल्याबद्दल मी पक्षाचं, सन्माननीय राजसाहेबांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.